नमस्कार, मुरंबा मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अभिने बँड वाजवण्यासाठी बँडवाल्यांना बोलवलेलं असतं. घरामध्ये छान ढोलताशे बँड वगैरे वाजत असतात. अभिही त्या तालासुरात मस्त आनंदी होऊन नाचत असतो, बेभान नाचत असतो. घरातले सगळेजण तिथे ह्या आवाजाने जमा होतात. काय चाललं आहे, कसला आरडाओरडा चालला आहे म्हणून आजीही अभिला थांबवण्याचा प्रयत्न करते. आणि घरातले सगळेजण अभिला विचारू लागतात, काय मूर्खपणा चालला आहे हा. तेव्हा आभी सगळ्यांना म्हणतो, खरं तर तुम्हीही माझ्या लग्नाच्या आनंदापोटी इथे नाचायला हवं, या बरं माझ्यासोबत नाचा म्हणून तो पुन्हा ढोलताशांना वाजवायला सांगतो आणि स्वतःही नाचू लागतो. रेवालाही म्हणतो, तूही नाच. तेव्हा आजी चिडते, आभी बंद कर हा तुझा पोरकटपणा, काय चाललवलं हे सगळं तू. तेव्हा आभी म्हणतो, खरं तर आजी आमच्या लग्नाचा आनंद तुला व्हायला हवा होता, हे ढोलताशे हे सगळं काही तू वाजवायला हवं होतं, मी नाही. तू वाजवलं नाही म्हणून मला आज ते वाजवावं लागत आहे, असंही तो बोलू लागतो. मग आजी त्याला म्हणते, काय मूर्खपणा चालला आहे हा, बंद करा हा सगळा मूर्खपणा. आभी म्हणतो, याला मूर्खपणा म्हणतात, तुम्हाला माझ्या लग्नाचा अजिबात आनंद झालेला नाही पण मला खूप झाला आहे. मग तो पुन्हा ढोलताशा वाजवाल्यांना ढोलताशा वाजवायला सांगतो आणि रेवालाही म्हणतो, तुलाही आनंद व्हायला हवा, तूही नाच. ती म्हणते, घरातले कोणीच आनंदी नाही, आपणही नको करायला. पण तो म्हणतो, नाही ना, वाजवा वाजवा. वाजवत असताना पुन्हा नाचायला सुरुवात करतो. आभीवरती पुन्हा अक्षय चिडतो, बंद कर हे सगळं जे काही तू चालवलेलं आहे. तेव्हा आभी म्हणतो, तुला तर माझ्या आनंदाचा काहीच फरक पडत नाही, तू तुझ्याच आनंदात आहे, माझाही आनंद बघ कधीतरी मला कशात आनंद वाटतो आहे, तुला तर माझ्या आनंदात अजिबातच आनंद नाही हे मला कळलेलं आहे, असंही आभी बोलत असतो. आणि घरातले सगळेजण डोक्याला हात लावून बसलेले असतात. रेवा त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, कुणाला त्रास होईल, आपण घरामध्ये असं वागायचं नाही, असंही ती समजवत असते. पुन्हा तो सगळं वाजवण्याला सुरुवात करतो आणि कुणीही त्याला थांबवू शकत नाही. आभी मात्र बेभान असतो. आता मी दारूही पिणार, मस्त नाचणार, असं बोलू लागतो. दारूची बॉटल खिशात न काढतो, पिण्यासाठी सुरुवात करतो. रेवा लगेच त्या लोकांना सांगते, खरंच तुम्ही जा आता, बस झालं. आणि आभीलाही समजूत घालते की आपण घर जोडायला आलो आहे, तोडायला नाही. मला नाही ह्या घरात कसल्याही प्रकारचे वाद नको आहे. आणि तुझी मी बायको आहे ना, तू माझं ऐक बरं. आजपासून मी तुला सांगते, दारू प्यायची नाही म्हणजे नाही, तुला माझी शपथ आहे. बायकोचं ऐकायचं हं, आपलं ठरलं आहे ना. मग तो म्हणतो, ठीक आहे, तुझ्यासाठी मी आजपासून पिणार नाही, असं म्हणत लगेच तो त्याची बाटली खिशात घालतो. आजी दोघांचं प्रेम मस्त पाहत असते. हा आभी तर रेवाच्या तालावरच नाचत आहे. ती जसं सांगते तसं तो सगळं काही करायला तयार आहे. आणि रेवाचे मोठे मोठे डायलॉग, ह्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला त्रास झाला नाही पाहिजे, आपण घर तोडायला नाही तर जोडायला आलो आहे, सगळ्यांशी प्रेमाने राहायचं, असं काही मोठे भरगच्च वजनदार डायलॉग ती बोलते आजीला इम्प्रेस करण्यासाठी. आणि रमा म्हणते, बाळाचा विचार करायला हवा, हे सगळं काय चालवलं आहे तुम्ही. तेव्हा तो म्हणतो, बाळालाही ह्या गोष्टीची सवय होईल, तिची इम्युनिटी पॉवर वाढेल. अक्षय म्हणतो, मूर्ख आहेस, अशा आवाजाने वाढते काही इम्युनिटी. मग रेवा त्याला समजवू लागते की तू हे सगळं जे करतो आहे ते चुकीचं आहे, आपण या घरामध्ये कुणाला त्रास होईल असं अजिबात वागायचं नाही. तिने एकदम भरगच्च वजनदार असे मोठे मोठे डायलॉग आजीसमोर फेकले. बापरे, आपण हे घर जोडायला आलो, तोडायला नाही, घरातल्या प्रत्येकाचा विचार करायचा, आपण कुणाचं मन दुखवायचं नाही. तिने मारलेले डायलॉगवरती कुणा कुणाचा विश्वासच बसत नाही, हे सगळं रेवा बोलत आहे. आणि रेवा त्याला शपथही घालते, तू कधी पुन्हा दारू प्यायचं नाही, मी तुझी बायको आहे ना, तू माझं सगळं ऐकायचं. आजीला त्यांना सगळ्यांना सॉरी म्हणून सांगते आणि आभी त्यांना सॉरीही बोलतो. आजीला इम्प्रेस करण्यासाठी रेवाने खूप मोठे मोठे वजनदार डायलॉग मारले आणि आजी अक्षरशः त्याला इम्प्रेसही होत आहे. आजीचं मन जरा रेवाच्या बाजूने वळतही आहे. आणि इकडे आनंदाला टेन्शन येतं की काय चालणे आपल्या घरामध्ये, असं म्हणत तो गच्चीवर बसलेला असतो विचार करत. तितक्यात तिथे त्याची बायको जान्हवी येते. जान्हवी म्हणते, काय आपल्या घरात चाललं आहे, मला काही कळत नाही. आनंद म्हणतो, मलाही समजेना झालं आहे, ती रेवा ना आपल्या घरात यायलाच नव्हती पाहिजे, ती खूपच डेंजरस आहे. पण त्याच्यावरती जान्हवी म्हणते, खरं सांगू का, मला असं वाटतं एवढ्या महिन्यांमध्ये तिचा स्वभावात काहीतरी बदल झाला आहे. अरे किती चेंजेस दिसत आहे तिच्यामध्ये, मला सुरुवातीला कशी रमा आवडायची नाही, नंतर आवडायला लागली, तिच्यात जाणवला ना फरक, तसंच मला आता रेवाबद्दलही वाटत आहे. तिच्याबद्दल बदललेलं जान्हवीचं मत आजीलाही पटत आहे. आजीचंही जरा तिच्या बाजूने मन वळतच आहे. पण आता घरातल्या आणखी एका व्यक्तीचं मत तिच्या बाजूने पडत आहे. इकडे रमा अर्थाला घेऊन झो बसलेली असते, खेळवत असते. आणि तितक्यात तिथे रेवा येते. रेवा म्हणते, मी ना बाळाला पाहू का, मला ना खूप इच्छा होती बाळाला पाहण्याची. आरती गेली तेव्हा मी इथे नव्हते, पण माझी इच्छा आहे आता अर्थाला बघण्याची.
तूच तिची आई राहणार आहे, इन्सिक्युअर होऊ नको, फक्त मला तिला बघायचं आहे डोळे भरून, ती कशी दिसते, कशी आहे, मी तिला घेऊ का? आता हे सगळं बोलणं ही आजी गुपचूप दारातनं पाहत असते. तिला आजीलाही इम्प्रेस करायचं आहे. आजी कानोसा घेते की ही काय काय बोलते, कसं कसं बोलते, तिच्यावर लक्ष ठेवते आजी, तिच्या वागण्यावर, चालण्या बोलण्यावर. अर्थाला देण्यासाठी रमा कानकूच करत असते. तेव्हा रेवा म्हणते, अगं तू तिची आई राहणार आहे, मी काही तिला तुझ्याकडनं हिसकवून नाही घेणार, फक्त 2 मिनटं तिला बघण्यासाठी मी मागत आहे, दे ना 2 मिनटं माझ्याकडे. तेव्हा ती म्हणते, नको, बाळाला सवय नाही कोणाकडे जाण्याची, ती लगेच रडते कोणाकडे गेल्यानंतर, आत्ता नको, तू नंतर कधीतरी ये. पण रेवाचा खूप हट्ट असतो, प्लीज मला तिला पाहायचं आहे असं म्हणत असते. मग रेवाकडे बाळ देते रमा, आणि रेवा इतकं सहजपणे बाळाला उचलते ठेवते, ते पाहून ती म्हणते, तुला कसं जमलं गं बाळाला इतकं पटक्यात घ्यायला, तुला तर ह्या गोष्टीची सवय पण नाही, तू कधी बाळाला घेतलेलं पण नाही. ती लगेच म्हणते, कुठल्या आईला तिच्या बाळाला कसं घ्यायचं, आपोआप कळतं ना, आता मी काही झाली तरी अर्थाची आईच आहे ना. हे ऐकल्यानंतर पुन्हा रमाला इन्सिक्युअर वाटायला लागतं. रमा लगेच घाईघाईने तिच्याकडनं बाळ मागायला सुरुवात करते. तेव्हा म्हणते, अगं थांब ना, मी 2 मिनटं पाहते तर खरी, मला पाहू तर दे, खरंच हिचे डोळे किती छान आहे, एकदम आरतीसारखी दिसती, जणू काही छोटीशी आरतीच आहे आपल्या, हो की नाही गं. बाळाशी मस्त मस्त गप्पा मारते, बाळाला झो फिरवते, असं खूप छान बाळ तिच्याकडे हसतंय खेळतंय. हे पाहिल्यानंतर ती लगेचच रमा रेवाकडनं बाळाला घेते, तिला झोपायची वेळ झाली आहे, दे माझ्याकडे. आणि आजी मात्र इथे पुन्हा इम्प्रेस झाली, अरे वा, तिला तर आता अर्थालाही सांभाळता येतो आहे, वा किती बदल झाला आहे. आता हे सगळं कारस्थानी कारस्थानाचं काम, हे शशाचं काम, शशाने आखलेला हा डाव आणि रेवाचं लग्न करण्यामागचाही डाव हा शशिकांतचा. शशिकांतने रेवासोबत डील केली, रमाला घराबाहेर काढायचं, तू ह्या घरात शिरायचं, मला कळलेलं आहे की तुझ्यामुळेच आरती मेली, आरतीचा खून तूच केला, तू जर माझ्या तालावर नाचली नाही तर मी आभीला घरच्यांना सगळ्यांना जाऊन सांगेल, आरतीची खून करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून रेवाच आहे. मग ती घाबरते आणि म्हणते, सॉरी काका, तुम्ही जे काही सांगाल ते मी करेल. तेव्हा तो सांगतो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणून जे लोक आहेत त्यांच्याकडे मी तुझं ॲडमिशन केलेलं आहे, बाळाला कसं सांभाळायचं, चहा कसं बनवायचा, घरातल्यांना उत्तम सून होऊन दाखवायचं, सगळ्यांचं मन जिंकायचं, आणि बघता बघता त्या घरामध्ये तुझंच राज्य झालं पाहिजे, आणि त्या रमाला आपण अलगद घराच्या बाहेर फेकूया, आणि जर मी सांगितलं तसं वागली नाही तर तुझं सत्य मी सगळ्यांना सांगून देईल. तेव्हा रेवा म्हणते, मी कोणाला काही सांगणार नाही, तुम्ही जसं जसं सांगाल तसं तसं मी करेल, आपल्या दोघांमधली ही डील. आता ह्या डीलनंतरच लग्न झालेली रेवा आभीवर डाव टाकत घरात घुसलेली आहे. हा सगळा पराक्रम शशिकांत मुकद्दमचा. घराचं दुसऱ्या दिवशी लिकेज काढण्यासाठी आजीने माणसं बोलवली, केमिकल सगळं डागडुजीचे सगळं काही सामान ते घेऊन आलेले. आजी म्हणते, दरवर्षी लिकेज होतं, बघ किती लिकेज झालेलं आहे. तो ठेकेदार म्हणतो, ह्यावर्षी नाही होणार आजी, मी चांगल्या प्रतीचं सगळं सामान आणलं आहे, मी प्रयत्न करेल की परत असं काही होऊ नये. आनंदला आजी सांगते, मला ऑफिसला जायचं आहे तर तू इथे लक्ष देशील का रे, बघ कसं लिकेज झालं आहे पाऊस पडण्याच्या आत, आपलं हे सगळं डागडुजीचं काम झालं पाहिजे. पण तो म्हणतो, माझ्या सालीचा आज वाढदिवस, आम्ही प्लॅन केला बाहेर जायचं आहे पार्टीसाठी. आणि जान्हवी म्हणते, वाढदिवस काय पूर्ण पूर्ण येणार नाही आजी, आमची पहिलेच प्लॅनिंग झालेली होती, आम्ही काही थांबणार नाही, आम्ही जात आहे असं म्हणत ते दोघं जण तिथून पळ काढतात. आजी म्हणतात, इतके भामटे लोक आहे या घरात, कोणी कोणी कामाचं नाही, म्हणून आजीचा संताप होत असतो. ती रमाकांतला हाका मारते, रमाकांत रमाकांत रमाकांत. मग तिकडे येतो रमाकांत, विचारतो, काय झालं काय, तू का माझ्या नावाने ओरडत आहे? तेव्हा त्याच्या आई त्याला सांगते की इथे थांबशील का, मला ऑफिसला जायचं आहे, हे सगळं काम करून घे. तेव्हा रमाकांत म्हणतो, माझंही कोर्टात काम आहे, मी मोठी केस टाकली आहे झाड तोडण्यावरून, तिचा आज निकाल आहे, मला जावंच लागेल, मी नाही थांबू शकणार. तसंही तुला ना माझी कामं असते तेव्हाच आठवण येते, इतर वेळ तुला शशिकांतच लागतो. असा बोलून रमाकांत आजीला टोला देऊन तिथून निघून जातो. आजीचं काम त्यांनीही ऐकलेलं नाही. आता आजीचा संताप झाला, आता एवढं काही घरातलं काम पाहू की ऑफिसचं पाहू, ऑफिसमध्ये तर जावंच लागेल, महत्त्वाची मीटिंग आहे, काय करावं सुचे ना. तितक्यात सीमा फुलं घेऊन बागेतनं येते. आई, हे सगळं काय करते तुम्ही, आज काय काम काढलं आहे? तेव्हा तिची आई सांगते की तुला तर जमणार नाही, पण तरी सांगते की डागडुजीचं काम काढलं आहे, घरात लक्ष द्यायला कोणी नाही, आनंद नाही, रमाकांतही नाही, आणि अक्षयला मला खूप महत्त्वाची मीटिंग आहे, काय करावं सुचे ना. सीमा म्हणते, मी आहे ना, मी काळजी घेईल. तेव्हा ती म्हणते, तुला काही जमणार, मी आल्यावर मला सांगशील, सॉरी सॉरी माझ्याकडनं ही चूक झाली ती चूक झाली, तुला नीट काही काम जमणार नाही, तुला सांभाळताही येणार नाही. तेव्हा
सीमा तिच्या सासूला म्हणते, आई माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेवा, मग घरातच लक्ष ठेवायचं आहे ना, मी ठेवते ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका, निश्चिंतपणे तुम्ही ऑफिसला जा, तुम्हाला येईपर्यंत सगळं काम चोख झालेलं मिळेल. मग आजी म्हणते, ठीक आहे बाई, आता घरात कोणीच नाही, तुझ्यावरच विश्वास ठेवावा लागेल, एवढं काम पण जबाबदारीने पूर्ण कर, अर्धवट राहिलं नाही पाहिजे. आणि सीमाई म्हणते, हो मी सगळं बघते, तुम्ही काळजीच करू नका, निश्चिंत होऊन ऑफिसला जा. आणि तितक्यात अक्षय येतो, आजी आपली आज खूप महत्त्वाची मीटिंग आहे, हे काय केलं आहे तू, सगळ्या माणसांना बोलवलं? आजी म्हणते, तुला मी रस्त्याने सांगते काय करायचं आहे, पहिले आपल्या मीटिंगचं महत्त्वाची गोष्ट आहे त्या मी तुला सांगते, चल बरं गाडीत बसल्यावर आपण बोलू, असं म्हणत ती त्याला घेऊन जाते. आता हा सगळा प्रकार रेवा पायऱ्यांवरती उभी राहून ऐकत असते. आता तिच्या डोक्यात काय शिस्त आहे हेही आपण पाहूया. इकडे रमाना तिच्या खोलीची आवरावर करत असते, खोली बदलत असते आणि रूमची साफसफाई चालू असते. तितक्यात रेवा तिच्यासाठी छान चहा बनवून आणते आणि रमा शेजारी जाऊन बसते. रमा तुला आठवतं आपण टपरीवर जो चहा प्यायचो ना, सेम तसा चहा मी आज तुझ्यासाठी बनवला आहे, अगं घे ना. पण रमा म्हणते, माझा चहा पिण्याचा अजिबात मूड नाही, मला नको आहे. तेव्हा ती म्हणते, अगं त्याच्यात काही विष नाही घातलेलं मी, तुला माझ्यावर विश्वास नाही ना, खरं सांग. तेव्हा रमा आडेवेडे घेत असते, मला नको आहे चहा, माझी अजिबात इच्छा नाही, असं म्हणत तिला काहीतरी कारणं देते. पण ती म्हणते, आपली पूर्वीची मैत्री आठव ना गं, आपण कसं टपरीवर चहा प्यायचो एकाच कपात, किती मज्जा यायची. रमा टाळत असते पण रेवा तिला खूप हट्ट आग्रह करत असते. आता रामाच्या डोक्यात आलं आहे, हिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजत असेल म्हणून ही आज माझ्याशी एवढी गोड वागत आहे. तेव्हा रामा तिला म्हणते, एक काम कर, आपण पूर्वीने एकाच ग्लासमध्ये दोघीजणी चहा प्यायचो ना, आजही आपण तसंच करू, तू ना पहिले एक घोट पी, मग मी पिते, मग तू पी, मग मी पिते, असं करूया. तेव्हा रेवा घाबरते, घाबरल्यानंतर तिला काय करावं सुचे ना, रामा तिच्या हातनं ट्रे घेते आणि म्हणते, हा कप घे आणि पी बरं एक घोट, तू पिले की मग मी पिते. आता घाबरलेली रेवा हळूच कप उचलते, कप घाबरत तोंडाला लावते, एकच घोट, जणू काही अमृत की विष काही कळेना, पण पिते. पिल्यानंतर लगेचच तो कप ती रेवाकडे रामाकडे देते आणि म्हणते, हे बघ तुला असं वाटत असेल मी याच्यात काहीतरी टाकलं आहे, संशय आला असेल तुला, म्हणून तुम्हाला एक घोट आधी प्यायला लावलंस ना, पण मी तुझ्यासाठी हा चहा खूप प्रेमाने बनवला होता, आपल्या जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी, नव्याने आपली मैत्री व्हावी म्हणून मी प्रयत्न करत होते, पण तुला ना माझ्यावर विश्वास नाही, आता हा चहा प्यायचा तर पी, ओतून द्यायचं तर ओतून दे, माझी का ही हरकत नाही, असं म्हणत रेवा चांगुलपणा दाखवते आणि तिथून निघून जाते. रमाला आता प्रश्न पडला, ही एवढी घाबरत का होती, चहामध्ये काही टाकलेलं नाही, चहा तर पिला आहे तिने, मग काय प्रॉब्लेम, चहाचा वास पण नाही, एक घोट पिऊन पाहते, चहा तर एकदम चांगला लागतो आहे, असंही रमा बोलते. तर रमाला कळना की ह्या मुलीचा नक्की डाव तरी काय साध्य करायचं आहे हिला ह्या घरात येऊन, तेच आता रमाच्या लक्षात येत नाही, रमा फार विचारात पडलेली आहे काय करावं, तिला सुचेनासं झालं आहे. पुढे ती म्हणते, जाऊ दे मला कपडे वाळत घालायचे आहे, पण बाळाकडे कोण थांबल, ती ना म्हणते सीमालाच सांगते, मग आई इथे थांबतील, मी थोड्या वेळात कपडे वाळत घालून येते, म्हणजे कामच संपेल, असं म्हणत ती बाहेर जाते. सीमा ना डागडुजीचं सांगत असते, इथे काय लिकेजी, तिथे काय लिकेजी, हे भर, खिडकीला पेंट वगैरे व्यवस्थित करा म्हणून माणसांना सांगत असते. रामा बाहेर येते आणि म्हणते, आई हे काय चाललं आहे सगळं? ती म्हणते, अगं डागडुजीचं काम काढलं आहे, आजी बाहेर गेलं आहे, पण ना तू एक काम कर अर्था, आणि तू अजिबात बाहेर येऊ नको बाई, इथे केमिकलच्या वासाने अर्थाला त्रास व्हायचा. आणि मग रमा सांगू लागते, मला ना कपडे वाळत घालचे आहे, प्लीज तुम्ही ना थोडा वेळ 5-10 मिनटं फक्त अर्थाजवळ बसून राहता का, मी ना कपडे वाळत घालून लवकर येईल आणि मग तुम्ही परत तुमचं काम करा. ती जरा कानकूच करत असते, यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे असं म्हणत, पण रमाने सांगितल्यानंतर ती म्हणते, बरं बाई 2 मिनटासाठीच, बरं का, जास्त वेळ नाही, मला यांच्याकडे लक्ष पण द्यायचं आहे. आणि रमाई म्हणते, मी पटकन कपडे वाळत घालते, पटकन खाली येते. इकडे ना मस्त अर्थासोबत तिची आजी खेळतच असते, मस्त अर्थाला खेळवता गप्पा मारत असते, किती लब्बाड झाली तू, खूप त्रास देते, फिरवायला सांगते, असं बाळासोबत बोलत असते. तितक्यात तो बाहेर पेंटिंग करणारा माणूस येतो आणि तो म्हणतो, मला ना महत्त्वाचं काम आहे, तुम्हाला दाखवायचं आहे, प्लीज तुम्ही बाहेर या ना. तर तो ती म्हणते, आलेच मी 5 मिनटं थांबा हां, पण आता बाहेरही जायचं आहे, अर्थालाही सांभाळायचं, काय करावं तिला सुचेना. हे सगळं काही रेवा लक्ष ठेवून ऐकत असते. रेवा लगेच आतमध्ये जाते आणि आईनला म्हणते, मी सांभाळू का? तर ती जरा आडेवेडे घेत असते. ती म्हणते, तुम्हाला विश्वास नाही माझ्यावरती, मी एवढ्याशा बाळाच्या जीवावर उठेल का? मग लगेच सीमा म्हणते, नाही गं तसं काही नाही, ठीक आहे मी बाळाला इथे ठेवते आणि तू लक्ष दे हं, असं सांगून ती बाळाला खाली ठेवते आणि बाहेर जाते. बाहेर गेल्यानंतर आता
पुन्हा आईच्या डोक्यात काय शिजते का नाही म्हणून सीमा तिला सांगते, लक्ष राहू दे बाळाला, अजिबात एकटं सोडून जाऊ नको, 2 मिनटंसुद्धा पापणी हलवू नको, मी 2 मिनटातच येते बाहेरनं. मग लगेचच रेवा म्हणते, हो आई तुम्ही काळजी करू नका, मी लक्ष ठेवते. आता रेवाने तिच्या पदरामध्ये एक गोष्ट झाकून आणलेली असते, ती म्हणजे बाळाचं फूड. ती फूड पावडर तिने त्या टेबलवरती ठेवलेली असते, जिथं बाळाचं रोजचं जेवण ठेवलेलं असतं ना तिथे, तो डबा ती तिथे ठेवते. आणि तिथला डबा जो फूडचा बाळाचा होता तो तिने घेऊन बाहेर गेलेली असते. आता हा सगळा गोंधळ कसा लक्षात येणार? मग तो पेंटिंग करणारा माणूस असतो, तो म्हणतो, अहो तुमच्या सासूबाईंकडनं चुकून आमची केमिकलची पावडर आत गेली आहे, हा डब्बा बाळाच्या तर दुधाच्या पावडरचा आहे, तो इथे आला आहे. रमा म्हणते, आईंकडनं अशी चूक कशी होईल? ती ना आतमध्ये बघायला जाते. इकडे रेवा मोठ्या तोरात म्हणत असते, आता येणार खरी मज्जा, केमिकल खाणार बाळ आणि बाळाची पावडर माझ्या हातात. असं म्हणत ती ही मज्जा घेत असते. इकडे बाळासोबत गप्पा मारता मारता सीमा तिला गप्प करवण्याचा प्रयत्न करते. बाळ खूप रडत असतं, तिला भूक लागलेली असते. सीमा अर्थाशी गप्पाही मारत असते, अर्थासाठी तिचं फूडही तिने बाऊलमध्ये घेतलं, चमच्याने ते मिक्स करत असते कोमट पाणी घालून. आणि बाळासोबत एकीकडे गप्पाही मारत असते, खूप भूक लागली आहे तुला, थांब मी बनवत आहे, तुला देते, तू रडू नको. अशा छान गप्पा आजी अर्थासोबत करत असते, करता करता ते दुधाची पावडरही मिक्स करत असते. आणि गप्पाही चालू असतात अर्थाच्या आणि आजीच्या छानशा. आता इकडे रामाला कळल्या, रामाने धाव घेतली तिच्या रूमकडे. रमा आतमध्ये येते आणि लगेच ती पहिला घास भरवणार, तेव्हाच रमा आईंना थांबवते. पुढे जे काय होईल ते पाहणं खूपच रंजक ठरणार, तेव्हा आपण पुन्हा भेट